प्रभू श्री रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नळदुर्ग येथील श्री क्षेत्र रामतीर्थ अलियाबाद नळदुर्ग येथील नवसाला पावणाऱ्या दक्षिणमुखी श्री हनुमान मंदिरासह शहरातील विविध हनुमान मंदिरात 23 एप्रिल रोजी हनुमान जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी प्रत्येक हनुमान मंदिरात भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. 23 एप्रिल रोजी सर्वत्र हनुमान जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. नळदुर्ग शहरातील सर्वच हनुमान मंदिरात श्री हनुमान जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. श्री क्षेत्र रामतीर्थ येथील हनुमान मंदिरात स्वर्गवासी रघुवीर प्रसाद जोशी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने व मंदिराचे महंत विष्णू प्रसाद शर्मा महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली हनुमान जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या ठिकाणी सकाळी 8 वाजता महाभिषेक व श्री हनुमान शृंगार करण्यात आला. सकाळी 9:05 हनुमान चालीसा पठण करण्यात आले. सकाळी 10:05 महाआरती झाल्यानंतर भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. हनुमान जन्मोत्सवानिमित्त या ठिकाणी हनुमानाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. त्याचबरोबर अलियाबाद येथील नवसाला पावणाऱ्या दक्षिणमुखी हनुमान मंदिरात हनुमान जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला. या ठिकाणी महेश कोप्पा पाटील यांनी येणाऱ्या सर्व भाविकांना महाप्रसादाचे वाटप केले. त्याचबरोबर शहरातील रोकड्या हनुमान मंदिर, मराठा गली येथील हनुमान मंदिर, शास्त्री चौक हनुमान मंदिर, व्यंकटेश नगर हनुमान मंदिर, इंदिरानगर हनुमान मंदिर यासह शहरातील विविध हनुमान मंदिरात हनुमान जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.